पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्याअंतर्गत पालीदेवत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून विघ्नहर्ता एन्क्लेव्ह सोसायटी ते माथेरान रोडपर्यंतच्या पेव्हर ब्लॉकचं काम करण्यात आलं. या कामाचं उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्याअंतर्गत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून विघ्नहर्ता एन्क्लेव्ह सोसायटी ते माथेरान रोडपर्यंतच्या पेव्हर ब्लॉकचं काम करण्यात आलं आहे. या रोडच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पालीदेवत ग्रामपंचायत सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच आलूराम केणी, दत्तात्रय भगत, मेनका खुटले, भाजप पालीदेवत पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, भाजप सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, ज्येष्ठ नेते हनुमंत खुटले, आत्माराम पाटील, महेंद्र पाटील, प्रिया वाघमारे यांच्यासह विघ्नहर्ता एन्क्लेव्ह सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी दिलेला शब्द पाळतो हे यावरून सिद्ध होतो की माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण पनवेलमध्ये विकासाची कामं चालू आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी मागणी होईल ती ती मागणी भले एक महिना दोन महिना उशीर होईल, थोडा लेट हो जाएगा, लेकिन पूरा हो जाएगा. तो इसके लिए सब पूरा पनवेल शहर में हो या पनवेल ग्रामीण में हो, सब काम चालू है. अभी हम हरिग्राम में जा रहा है, उधर भी काम का मुहूर्त करने का है. ऐसा एक एक करके सब जगह हम जाके अपना जो विकास पनवेल है वो पनवेल टॉप पे रहना मांगता है. इसके लिए आमदार प्रशांत ठाकुर ये सब मेहनत कर रहा है. आमच्या सुखापूर ग्राम पंचायतीच्या सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचं मनापासून आभार मानायला पाहिजे का तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे कसं तरी केलेलं नाही, चांगलं काम केलेलं आहे आणि काम टिकावदार व्हावं अशी आपली इच्छा असते. आणि म्हणून मी या ग्रामपंचायतीच्या आणि या सोसायटीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मागे राहा, मोदी सरकारच्या मागे राहा. मोदींनी आपल्या या देशामध्ये कोरोना आला, कोरोनामध्ये लोक उपाशी मरणार म्हणून आत्तापर्यंत भले श्रीमंत लोकांना नसेल पण गरीब लोकांना आत्तापर्यंत मोफत धान्य देशांना मिळते, गॅस मिळतो, अशा सर्व सुविधा देण्याचं काम आज मोदी सरकार करत आहे. आणि मोदी सरकारला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी आमदार प्रशांत ठाकूरांना सहकार्य करावं हीच खरी या कामाच्या उद्घाटनाविषयी तुम्हाला विनंती करतो. आणि या कामाचं उद्घाटन झालेलं आहे असं या प्रसंगी जाहीर करून थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.